आपणे घल्ले आमदार अपात्रता याचिकेचो बेगीन निकाल दिवंक सभापतीक निर्देश दियात म्हूण हायकोर्टात गेल्ल्या काँग्रेस फुडारी गिरीश चोडणकराक थाकाय ना. सभापती ह्याच प्रकारच्यो 4 याचिका सध्या पळयता, सुनावण्यो घेता, तेन्ना ताका थारावीक मुजतीचे निर्देश दिवंक शकना म्हूण हायकोर्टान स्पश्ट केले. सभापती जाता तितले बेगीन निकाल दितलो अशी आशा कोर्टान उक्तायल्या. सुप्रीम कोर्टान जे जजमेंट दिला केशम चंद्राच्या मॅटरी, ते जे गायडलायन्स हेतून ले डाऊन केला ते फॉलो करून टाईम बाउंड मॅटरान डिसाईड करचे असे आमची पिटिशन आशिले. आज हायकोर्टान तिचेर जजमेंट प्रोनाऊन्स केला. बेसिकली स्टेटाचे कंटेन्शन आशिले आणि विच दे आर्ग्यूड फॉर लाँग टाईम इज हायकोर्ट स्पीकराक डायरेक्ट करू शकना म्हणून त्यांचे आर्ग्युमेंट हायकोर्टान आज रिपेल केला. आणि हायकोर्ट हॅज सेट दॅट वी आर बाउंड बाय केशम चंद्राज जजमेंट and therefore the high speaker while acting deciding a disqualification petition acts like a tribunal and therefore high court can direct them to decide the petition. आता हे जे फुडलो तुम्ही किती स्टेप्स घेतले ते अजून स्पष्ट निकाल देऊ ना इथून भीतर पोहोचा गेला स्पष्ट निकाल देऊ ना असे म्हणू शकना आम्ही. कित्याक जजमेंटान जे किती प्रोनाऊन्स झाला तिथून ॲट द एंडाक हायकोर्टान म्हटला की वी एक्सपेक्ट दॅट द स्पीकर विल फॉलो केशवचंद्रा जजमेंट अँड ही विल ऑल्सो फॉलो वॉट एवर ही हॅज स्टेटेड इन इज ॲफिडेव्हिट. इन इज ॲफिडेव्हिट दे हॅव व्हेरी कॅटेगरिकली मेड अ स्टेटमेंट दॅट पहिली आम्ही जे अमित पाटकरान पिटिशन फायल केला ते डिसाईड करतले आणि मागीर ही पिटिशनां डिसाईड करतले, एक्सपिडियसली डिसाईड करतले. दी हायकोर्ट हॅज एक्सप्रेस होप अँड ट्रस्ट दॅट द स्पीकर ऑनरेबल स्पीकर विल अडर टू वॉट एवर ही हॅज सेड इन इज ॲफिडेव्हिट. सभापती अपेक्षित वेळेत याचिकांचो निकाल लायतलो म्हणून गिरीश आशा उक्तायता. स्पीकरान जे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असा मणिपूर मॅटरात जे ऑनरेबल हायकोर्टान आज मेन्शन केले असा ऑर्डर दिता असताना की आमचो स्पीकर ते फॉलो करतो म्हणून हे आउटर लिमीट दिल्ले असा त्या मॅटरान. सो अशी दिसता की स्पीकरान ते जजमेंट वाचचे आणि आमचे पिटिशन जे हायकोर्टाचे आयच्या ऑर्डर प्रमाणे ते विदीन टायम बाउंड ते करचे ही एक अपेक्षा आम्ही स्पीकरा कडल्यान करतात. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार.